चल चल उचलली भाजी मी मार्केट मधून, आता खद खद शिजवत जार। निर्माता, दिग्दर्शक, ऍक्टर, लिरिसिस्ट आणि आता कुक, बरोबर, फूडी, फूडी, ऑलवेज अ फूडी। आज काय प्लॅन आहे आपला? तुम्हाला काय काय सांगितलं जाणार मी आणलं आहेत गोष्टी, त्यात काही ऍडिशन्स पण केलेले आहेत, मला काही गोष्टी मिळाल्या स्वस्तात। काजू खाऊयात आधी? रताळी पण मिळाली मला, ओके, पम्पकिन मिळालं मला, मिल्क, पिस्ता, अँड दिस इज रवा, काजू आणि कोनफळ, तर पर्पल यॅम असं म्हणतात। मला एक सांग, आपल्याला गवळ्याची खीर करायची, येस, आणि गवळे आपण करू सुरुवातीपासून, बरोबर, त्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा, करेक्ट, थोडस दूध आणि थोडस तूप। पर गवळ्याची खीर का करतोय आपण हे आधी आपण सांगूया, हे तू सांगणार। तुला माहिती मला कशाची आठवण येते? आजी जी गवळ्यांची खीर बनवायची ना, काय अमेझिंग लागायची यार। कुठे आता मी प्रमोशन मध्ये बिझी आहे। नाही, हिरोईन साठी जेवण मागवणारे बक्कळ असतील, पण हिरोईन साठी स्वतःच्या हाताने खीर बनवणारे बघायला तरी भेटेल का? एनीवेज चल बाय। खीर पाहिजे, मी आलोच। काय पाणी ह्या चित्रपटाची हिरोईन रुचा ची आजी घवळ्याची खीर बनवायची, आणि घवळ्याची खीर ही मराठवाड्यातली पण एक खासियत आहे, आणि पाणी हा चित्रपट तिथल्या मातीतला आहे। पण आता मला एक सांग, रुचाला तू बोलवलंयस की आपण हे तिच्या घरी घेऊन जाऊया? आपण तिला बोलूया, इथेच बोलूया, तिला तो स्ट्रगल दिसेल आपला, है ना, बनवण्याचा, ठीक आहे, संघर्ष कथा आहे ना पाणी, बरोबर, प्रेम आणि संघर्ष, मया खीरीच्या मागचा संघर्ष पण दिसायला पाहिजे, नाही का? रुचाला फोन करतो मी, थांब। अच्छा, मी दूध आठवत ठेवलंय ना, तर लोक विचार करतील की चालू का इथे नक्की। हा सुवर्णा, तुला म्हणलो होतो मी गावात घवळ्याची खीर आणि मी आणली आहे, तू येतेस काय खायला? येते की? ये ना, येते म्हणते, येते आली, स्टॉप ब्लॉक। खीर, खीर हा शब्द फक्त मी बोललो आणि स्टॉप ब्लॉक मध्ये हजीर। क्या बात आहे, खीर बनती है, खीर बनते, आणि कुठली? घवळ्याची, घवळ्याची। दिस इज अ सरप्राईज फॉर यू, तुम्हाला म्हणाली होतीस की तुझी आजी घवळ्याची खीर बनवायची घरी, आणि आपला सिनेमा तिथल्याच मातीतला असल्यामुळे मला वाटतं आपण आपण ही खीर बनवतोय बघून हनुमानजी आणि सुवर्णाला पण खूप आनंद होईल। आणि आदिनाथने काय केलंय एक्साइटमेंट मध्ये, त्याने अजून काही भाज्या पण आणल्यात, रताळ आहे, कोनफळ आहे, भोपळा आहे, आपण सगळं मिक्स करूया, एक काहीतरी वेगळ्या प्रकारची खीर करूया, फेस्टिव्ह सीझन पण आहे, आपण बोलतच राहू यार, रेसिपीची सुरुवात करूया, गवळ्यांची खीर। अच्छा, आता आदिनाथने खूप म्हणजे विचार करून काही भाज्या आणलेल्या आहेत आणि खूप सुंदरपणे मी कापल्या आहेत त्या। आता हे आहेत आपले गवळे, म्हणजे हाताने तयार केलेला मराठमोळ पास्ता। आता हे कसं तयार करायचं ते आपण बघू। पीठ इथे असं मळून ठेवलेलं आहे, रव्याचं पीठ आहे, रवा, थोडस दूध आणि थोडस मीठ, ठीक आहे। आता चार पाच प्रकारचे आपण पास्ता तयार करू शकतो। पहिला आपण बघूया आणि तुम्ही पण करा, एका चिमटीपेक्षा पण छोटा आपल्याला गोळा घ्यायचा आहे, इथे हेच घ्या, ठीक आहे, अलगी भेटियो, ठीक आहे। आणि ह्याला आता गोल करा, सो आधी फक्त त्याला राऊंड करा आणि त्याच्यानंतर त्याला थोडस एलॉंगेट, थोडं असं लांब, दॅट्स इट, एवढंच। ह्याला म्हणतो आपण बोटवे, 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 बरं, ठीक आहे, असं स्मूथ असायला पाहिजे आणि हा परफेक्ट अंदाजे उकडा तांदूळ दिसतो तसा हे दिसायला पाहिजे। सो हे झाले आपले बोटवे, असे आपण थोडे तयार करून घेऊया। सो हे आपले बोटवे झाले तयार, आता द नेक्स्ट शेप इज कॉल्ड नखुल्या। सो हे आता आपण परत बोटवेच तयार करा आणि त्याच्यानंतर नखाने त्याला अक्षरशः असं दाबायचं, म्हणजे आधी हेच ना, हे बघ, एलॉंगेट थोडस लांब करून त्याला नखाने, हा हे झाले नखुले, हा बस आता परफेक्ट। मालत्या करूया, ओके, मालत्या म्हणजे काय असतं? म्हणजे आता पीठ घ्यायचंय आणि असं थोडस त्याला लांब करायचं, वाव,
ठीक आहे, आणि त्याला पिंच करून एका बाजूला असं फिरवायचंय. म्हणजे अक्षरशः स्पायरली असतात किंवा फुसिली असतात. एक्झॅक्टली, समथिंग सिमिलर, बट दीज आर हँडमेड. कमाल, लाईक दॅट. तुम्हाला एकदा म्हणालेलास, मला अजून लक्षात आहे की कुकिंग आणि फिल्म मेकिंग खूप सिमिलर आहे. कुकिंग मध्ये तुम्हाला पेशन्स लागतो. तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स, आपण प्रत्येक इन्ग्रेडियंट मध्ये बघ ना, तू आता ते नखुले बनवतोयस, मग ते दूध तू आटवलंयस, प्रत्येक गोष्टीवरती तू खूप मेहनत घेतली आहेस आणि डिटेलिंग केलंयस. सेम सिनेमाचं असतं, आपण एक 100-150 जण मिळून एक कलाकृती घडवतो, फिल्म बनवतो. सगळे कलाकार त्यांचं डिटेलिंग करत असतात छोट्या छोट्या लेवलला. तो सिनेमा तयार होतो आणि मग आपण ताटात वाढतो तो थिएटरमध्ये प्रेक्षकांसाठी. प्रेक्षक एक चमचा घेतात फक्त आणि चाकताने ठरवतात त्यांना आवडलं की नाही. सो तीच गंमत आहे. आणि 18 ऑक्टोबरला आम्ही पाणी हा सिनेमा असा प्रेक्षकांच्या ताटात वाढणार आहोत. क्या बात आहे. तुझ्या प्रवासाबद्दल सांग. मी 5 वर्षापासून सुरुवात केली. माझ्या मामाचं लग्न होत होतं आणि माझ्या मामीच्या बाजूने संबडी वॉज अ चाइल्ड वॉज इन टू फिल्म आणि ऍड्स आणि असं सगळं. तर मी तिला म्हणाले की मला तुझ्याबरोबर बघायला आवडेल की कसं असतं शूट. सो मी तिच्या आणि तिच्या आईबरोबर गेले. माझी आईही माझ्याबरोबर नव्हती आणि आय एंडेड अप शूटिंग डुईंग अ होर्डिंग शूट दॅट होल थिंग. तिच्या आईचा माझ्या आईला फोन आला सेंग शी इज डन अ होर्डिंग शूट. तर आई मला म्हणते काय ग तू होर्डिंग शूट केलंयस. आणि मग मला हॅरी बवेजा यांच्याबरोबर मै साहू मध्ये, मग मिस्टर गोवारीकर ने मला जोधा अकबर साठी विचारलं आणि मला त्या एवढ्या मोठ्या सिनेमात काम करायची संधी मिळाली. आता आपण येऊया गवल्यांवर. बोटवेज तयार करायचे पण त्याला जरा अजून असं जरा दाबायचंय. दॅट्स इट. छोटीशी गिल्ली, स्लाइटली एलॉंगेटेड, ह्याला गवले म्हणतात. गवले तयार झालेत आणि इथे सुकलेले पण आहेत जे बाजारात पण आरामात मिळतात. खीर तयार करायला घेऊया. सगळ्यात आधी आपण ना ह्याच्यात साबुदाणा घालून घेऊया कारण त्याला शिजायला जरा वेळ लागेल. ओ अच्छा, ठीक आहे. आता साबुदाणा झालाच आहे, शिजलाय थोडे थोडे करून. किती वेळ लागतो साबुदाणा? हार्डली 1.5-2 मिनिट्स कारण दूध पण छान आटलंय. आता ह्याच्यात आपण ना हे गवले हे लगेच शिजतात कारण तसं सनड्राईडच आहे. त्याला फक्त रिहायड्रेट करायचंय. लाल भोपळा, कोनफळ म्हणजे पपलियान आणि रताळ. चला आता एक मस्त रॅपिड फायर खेळूया. चला. फूडीज तर आपण आहोतच. छान जेवण पण आपण खाल्लंय वेगवेगळ्या प्रांतात आणि वगैरे. आपण नेहमी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती वगैरे आपण सांगत असतो, त्याच प्रकारे आपण गवळे पण आज करतो तयार. A to Z खेळूया. A फॉर अळशीची चटणी. B बटाट्याची भाजी. C कटलेट. ओके, ठीक आहे. D दिरड. E इंग्लिश शब्द सुचलाय. एग प्लांट भरीत, म्हणजे भरीत. एग प्लांट भरीत. F फतफद. G गवल्यांची. नाईस. H इज हुरडा. हुरडा, व्हेरी नाईस. I इमलीची चटणी. इमलीची पण चालेल. जवळा. K काजू बर्फी. L लोणचं. M मोरांबा. N नानकटाय. O ओल्या काजूची उसळ. ठीक आहे. O MNO P वरून मला फक्त एकच आता सुचत आहे, पाणी. Not bad. Q. किसडिला असतं ना. Oh my god. हसी दिया. हसी दिया. Q. P. Q. R. माझा उच्चार चुकलाय. रबडी. रबडी. S. सँडविच. T. टोफू. U. उकडीचे मोदक. V वरण. वरण. पालाचं बिरड. X जागुती. शागुती. ठीक आहे. I nailed it. Y येवलेचा. Z अरे झुणका. चला बोलता बोलता मस्ती मस्ती मध्ये खीर पण तयार झालेली आहे आणि मग मस्त रंग पण सुटतोय त्याचा. आणि फायनली ह्याच्यात गुळ. मराठाचे गुळ. थोडस ह्याच्यात तूप, जास्त नको, थोडस घेऊया. फायनली वेलची पावडर. चला खीर तयार झालेली आहे. खरच माझ्या आजीची आठवण येते कारण ती अशीच प्लीज. तर मला असं वाटतं पाणी या सिनेमात किंवा नागदरवाडी या गावात हनुमान केंद्रे
ह्या माणसाने त्या गावाची काय पलट केली, त्या गावाला एकत्र आणून त्या गावात पाणी आणलं आज कायमचं. हे सगळं करण्यामागची त्याची प्रेरणा होती सुवर्णा. तिने जो त्याच्यावर विश्वास दाखवला आणि तिच्या त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ती, त्याच्यामुळे तो पराक्रम घडला त्याच्याकडून. तर ही खीर पण तू तशीच खूप मनापासून बनवली आहेस वरून. तर मला असं वाटतं की आपण ह्या बोन्यांजा खिरीला सुवर्ण असं नाव म्हणूया. तुम्हाला आता टेस्ट करायचं आहे? मस्त. 18 ऑक्टोबर पाणी हा सिनेमा जवळच्या लांबच्या चित्रपटगृहात जा, पहा, मज्जा करा. एक मिनिट बोला. बिफोर वी साइन ऑफ, तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे आमच्याकडून, म्हणजे पाणी या चित्रपटाच्या टीम कडून. वरुणसाठी एक खास भेट आहे. तारा चल चल उघड तू गिफ्ट तुझी, पाणीच्या टीम कडून दिलेली. वा. पाणी जे आहे ते आपण जपून वापरलं पाहिजे आणि हा एक आपला आजच्या काळातला खजिनाच आहे. ऍब्सोल्युटली. तर तो छान तांब्याच्या बाटलीत तुम्ही प्या, इको फ्रेंडली बाटलीत. थँक्यू. आणि कीप युअर सेल्फ हायड्रेटेड. ॲज सिम्पल. भेटूया लवकरच रुचकर मेजवानीवर. बाय फॉर नाऊ.